दिसताना सावरणारी जोडणारी सोडणारी ए बाबीडोल उठ। ओके 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 कर। ए इथं का बसली उठ। ओके ए अरे ओके काय काय ओके असं काय बोलते तू उठ म्हणजे लगेच उठायचं नाही कसलं बोर होतंय राव। आठव ना ती एक व्यक्ती जी आता इथे नाहीये। मीनल ती इथे बसली असती आणि मी बोललो असतो उठ तर ती काय बोलली असती मस्त कचा कचा भांडली असती वा काय मजा आली असती। आशू चल मग आपण भांडू। हा चल ए उठ माझ्या घर नाही बसेस उठ। ए आशा डोक्यात जाऊ नको असच भांडली असती ना ती। हा कुठला स्वर आहे ना स्वर लक्षात घे ना कशी बोलली असती मीनल। ए आशा काय काय का उठवतोयस तिला तिच्या जागेवर ना स्त्रीला तिच्या जागेवर ना उठवतोस का पुरुष। तुम्ही सगळे पुरुष ना एक सारखेच असता हा तिला त्रास दिला असता तर हानी ना भेंडी कम ऑन तुझी तुझी भाजी करे ना मी। आली आली रेशमा आली तिच्या धमकीतही स्वयंपाक रे तुझी भाजी करेन म्हणाली। ए रेशमा ऐक ना माझ्या एका मित्राचा मेसेज आला होता त्याला एका शॉर्ट फिल्म साठी मीनल हवी होती गुंडाच्या रोल साठी मीनल नाही आहे तर तू करशील का काम सेम केलंस आहे भेंडी। सुजा त्या गुंडाच्या प्रकरणानंतर रेशमाचा आवाज वाढलाय ना ऍब्सोल्युटली अग्रेसिव्ह झाली एकदम ऍब्सोल्युटली रेशमा मध्ये थोडी थोडी मीनल येऊ लागली। अरे बाप रे अरे मी फक्त मीनलची नक्कल करू शकते मीनल होणं काही सोपं नाहीये आणि ना कधी कधी मला वाटतं जर मीनलने मला त्या रात्री मदत केलीच नसती आणि घरी आणलंच नसतं कुठे गेले असते मी असंही वाटतं। जर मी मीनल असते तर अशा अनोळखी अडचणीत पडलेल्या मुलीला घरी आणलं असतं का म्हणजे ती डेअरिंग करू शकली असते का मी मला नाही वाटत। मी मीनलचे फक्त कपडे घालू शकते धाडस नाही आणि मला मीनलची खूप आठवण येते कधी येणार आली आला आला फोन आला US कॉलिंग कॉल एक मिनिट मिस यूएस आहे काय म्हणताय अरे एक मिनिट इंटरनॅशनल कॉल चाललाय मग काय कुठल्या डेलिगेटचा फोन आलाय का मीनलचा आता फोन आहे ना होता होता लाऊड स्पीकर वर टाकतो सगळे बोला हा हा हाय गाइस काय काय अमेरिका काय म्हणताय खूप मज्जा येते खूप मस्त आहे मला यार परत यावाच वाटत नाहीये। हे कमाल आहे यार आम्ही तुझ्या आठवणीत रडतोय आणि तू माच करतेस परत याव असं वाटत नाहीये काय कोण ठेवून कोण घेणार आहे तुला तिथे ए मला ठेवून घेणार आहे खूप आहेत कळलं ना कैवल्य पण ऍक्च्युली तुमचं कसं होणार माझ्याशिवाय या काळजीनी परत येणार आहे मी कधी येणार आहेस कधी येणार आहेस ए आधीच कळवून ठेवा मी ना मला भरली वांगी करायची तर भरली वांगी बेस्ट असतात मला फार आवडतं पण तू केलीच नाही अनेक दिवस यार ए आशा माझ्यासाठी करणार आहे ती भरली वांगी कळलं ना
तुझ्यासाठीच बोलवतो मी. आणि ऐक ना, ते 50 बदाम असलेली ती बरमुड घेऊन ये ना. ते नाही का ते झेंडर असते ना त्यांच्या, तसे तसे 50 बदाम पाहिजेत. आणि मिनल ऐक ना, तिकडे टाइम काय झाला आता? मिनल, मी टॉयलेट मधून लवकर बाहेर आलो आज खास तुझ्यासाठी. काय चाललंय? इंटरनॅशनल कॉलवर आहे मी. हा ऐका, मी उद्या पोहोचते मुंबईत. मला सांगा, एअरपोर्टला कोण कोण येणार आहे मला घ्यायला? मी 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 येणार आहे. ऐकलंस का, सगळे येणार आहेत यावेळी. मला फक्त किती वाजता येते असते सांग. मी 4:15 पोहोचतीये. ओके ओके ओके, येस. आणि ऐका, भांडू नका कोण कोण येणार याच्यासाठी, नीट या. सगळे येत आहेत, येस. बाय बाय. अरे बाय तरी म्हणा नीट. बाय. झाला कट झाला फोन. एनिवे, 4 सगळ्या चाललोय ना आपण, मी लगेच कॅब बुक करून टाकतो. ते काय ना सुजय, भरली वांगी करायची म्हणजे डोक्याला व्याप असतो ना खूप. हो, आणि काय बोलले ते आपल्याला काम आहेत, आपल्याला आपल्याला काम असतात, आपण जायचंय आता लगेच जायचं. किती काम आहेत, आगाऊपणा करू नका. आपण सगळे चाललोय तिला आणायला. ओके, पहाट 4. हो ठीक आहे, मी जागले एकदा कैवल्य बरोबर, मला सवय. गुड. मला ना त्याची सवय, ते जागरण आणि डार्क सर्कल येतात ना. नाही, आणि बेसिकली 4 माझी कामाची वेळ असते, सो मी नाही येऊ शकत. मी झोपलेलो असतो, मला नाही उठवत. तुम्ही वेळे आत करे, सकाळी 4 एकटी कशी येणार आहे ती? आपण सगळे चाललोय, दॅट्स ऑल. तुम्ही या किंवा नका येऊ, मी चाललोय, दॅट्स ऑल. कस संध्याकाळी यायला काय होत? ए सुटला, ऐक ना, ते बेडरूम मधल्या लॉफ्ट वरची बॅग काढून दे ना मला. अरे ना यार, आपलं काय बोललेलं सांग ना. आज माझा फ्रीडमचा शेवटचा दिवस आहे यार. उद्या मिनल येणार, मग दुपारची झोप नाही भेटणार. मिनल कम स्लीप गो. गो नो. बाळा शुतोष, उद्या ती मिनल आली ना की तिचं कपाट चेक करेल, आणि जेव्हा तिला कळेल की तू तिच्या वस्तू वापरल्यास, तेव्हा ती तुझा वध करेल. त्यामुळे आत्ता सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेव. करेक्ट यार, मिनल येणार, आपल्याला कामाला लावणार. नव्हती वाज बरं होता. सावकाश, ते काय काय घेतलंय, कुठे कुठे ठेवले, ते आठवायलाच इतका वेळ लागणार आहे. हा काय करतो? ऐक ना आशु, तुला फुकट मिळाला असला ना तरी मिनलला पैसे पडलेत त्याचे, जरा लाज बाळग रे वापरताना. स्कॉलर, तू या सेंट मध्ये नाक खुपसू नको ना. मला माहिती, तिला गिफ्ट भेटलं होतं. गपस तू, उद्या ती तुला बडव बडव बडवणार आहे ना, तेव्हाही गप्पच बसणार आहे. अरे मी, मला पण तिचा टॉप काढून ठेवायला लागेल रे. अरे मिनल 1 महिन्याने येणार आहे, म्हणजे कपड्यांचा ढीग असणार तिच्याकडे. उद्या माझी टर्न आहे रे कपडे धुवायची. नाही यार, नाही नाही नाही, मी नाही धुवू शकणार एवढे कपडे. काय ती मिनल, ती नव्हती तर बरं चाललं होतं ना सगळं, सुखात होतो आपण. हो रे, बापरे, उद्यापासून मिनल येणार म्हणजे शब्दकोडी सोडवा आणि मिक्सर जिंका या असल्या फडतू स्पर्धांमध्ये अडलेले शब्द ती मला विचारून विचारून त्रास देणार यार. एवढंच नाही तर भेंडी गवार असे भाजीवाचक शब्द वापरून या सुसंस्कृत घराची भाजी मंडई करणार. यार मिनल येते यार. काही म्हणा, मिनल परत येणार, आपलं घर जिवंत होणार. हा मिनल परत येणार यार, मिनल परत येणार आहे. आणि आपण मरणार.
काय सॉरी 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 व्हेरी सॉरी अगं तुला घ्यायला यायचं म्हणून अख्खी रात्र झोपच लागली नाही मला म्हणून 7 वाजेपर्यंत झोपलीस सॉरी 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 म्हणजे तुम्ही झोपलात पण मला तर कैवल्य म्हणाला की तुम्ही सगळे वाट बघताय आणि बाईकवर येणं सोपंय म्हणून तो एकटा आला तुम्ही झोपलात यार नाही नाही तसंच आहे तो म्हणाल ते बरोबर आहे तसंच आहे रेश्मा रेश्मा तू झोपलीस यार तुम्ही कसं झोपू शकता हो कारण हे सगळे तुला बरोबर ओळखतात ना मीनल मी तुला ओळखण्यात चूक केली त्यांना माहिती होतं तू जाताना जेवढ्या बॅग्स घेऊन जाशील ना त्याच्या दुप्पट बॅग्स येताना घेऊन येशील काय हे मीनला किती शॉपिंग केलेस किती सामान आहे काय अमेरिकेतले दगड धोंडे भरलेत काय यात किती जड आहे यार मीनल ओ गप बसा तुम्ही झोपलात ना तुम्हाला देते आता मी कसे झोपू कसे शकता आशा 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 ए कुंभकरण कंबका सुरू उठ डिस्टर्ब करू नको किंजल डिस्टर्ब करू नको मीनलला घ्यायला जायचंय अरे ह्याची किंजल चालूच आहे ए आशा आशा मी आले चॉकलेट नको आहेत का तुला देणार नाही एक पण चॉकलेट मीनल हो एअरपोर्ट ला आलो एअरपोर्ट मीनल तू आली काय आता मीनलला जाण्याला जाऊ तेव्हा उठेनच ना मीनल अगदी तशीच आहेस ग तू आला का नाही मला घ्यायला तू का लिहिस मी तुला घ्यायला येणार होतो शी बाबा येणार होतास कधी येणार होतास हा भेंडी 10 वाजता काय म्हणालीस तू आता काय म्हणाली ती भाजीचं नाव काय म्हणाली स्कॉलर गवार डोकं नको फिरवा डोक्याची मंडई झाली घर भरल्यासारखं वाटलं माझी मीनल परत तू सॉरी अगं खरंच खूप काम होत ऑफिस मध्ये काय मला ना आता एक ड्रीम पडलं त्यात ना असं दिसलं की मीनल घरी आलीय आणि ऐक ना आणि खूप राडा घालतेय आणि भाजीच्या नावचं शिव्या पण ऐकू आलं मला या इनोसेंट थोबड्याच्या मागे इतकी बदमाशी आहे ना मीनल मीनल काय काय चाललंय काय आहे कमी अशा चोबड्यापणा करू नको काय काय चाललंय काय चाललंय गबरे ते पासवर्ड दे ना मीनल ते चॉकलेट वाटून टाकतो सगळ्यांना ते थांबलेत गवस ए यार मी तुझ्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत दाखवते दाखवते चल ए उठ 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 साईडला हो रे ओके टू माय फेवरेट गर्ल थैंक यू वाव वाव मीना मी तुझ्यासाठी मस्त चहा टाकते हं येस मला सुद्धा चहा कर अँड दॅट माय चड्डी 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 ओके ऐक चड्डी मिळाली नाही तिकडे सो मी तुझ्यासाठी परफ्यूम आणलाय आता हवा तेवढा मार बुटात बुटात चड्डीच्या ऐवजी परफ्यूम लॉटरीच लागली माझ्यासाठी काय आणलंस ऍक्च्युली ना तुझ्यासाठी बेस्ट गिफ्ट आणलंय काय येस हार्ड डिस्क आहे 2 TB आर यू सिरियस येस नाही काय तुझ्याकडे जे सगळं ज्ञान आहे ना ते ह्याच्यात भर आमच्या डोक्यात भरून इरिटेट करू नकोस आता येस प्रॉमिस प्रॉमिस नाही 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 तुला पण मस्त मस्त पहाटे एअरपोर्ट वर रिसीव्ह करायला कोण आलं गिफ्ट कोणाला मिळत आहेत बहुत ना इन्साफी आहे दिस इज नॉट कूल मीनल बहुत ना इन्साफी आहे बॉब डेलन पिंक फ्लॉइड बीटल्स यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचे प्रीमियम साइंड सीडीज आहेत
नाही तुझ्यासाठी. मिनल थँक्स यार मिनल, इट्स काइंड ऑफ कूल माय बॉय. ऐक ना मिनल, तू हे जे केलंस ना माझ्यासाठी त्याची परतफेड म्हणून रोज तू मला 4 शिव्या देऊ शकतेस मी ऐकून घेईन. आणि तू नॉक केल्या केल्या मी 3 मिनिटाला टॉयलेट मधनं बाहेर येईन. थँक्यू सो मच. गॉड इज वॉचिंग. थँक्स, थँक्यू सो मच. मीनल मीनल हा गे चहा. थँक्यू. मीनल तू जेवणाचे खूपच हाल झाले असतील ना तिथे. हाल म्हणजे अगं ज्या दिवशी गेले ना त्याच दिवशी बरोबर श्रीखंड पुरी होती जेवायला. महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम होता ना त्यामुळे जेवढे दिवस तिकडे होते तेवढे दिवस महाराष्ट्रीयन किंवा भारतीय जेवण होत. काय बावळट, मला तिकडे जाऊन मस्त बर्गर चिकन विंग्स पिझ्झा खायचं होतं यार. आम्ही खाल्ला इकडे पिझ्झा. मला मिस केलं ना तुम्ही पिझ्झा खाताना. अजिबात नाही, माझी आठवण नाही आली तुम्हाला. जा मला नाही, मी जाते झोपायला, मला नाही बोलायचं. अगं केलं, खूप मिस केलं. आणि विशेषतः कोणी केलं माहितीये का, आशू. तो मग आता तुझ्या वाटणीचा चहा जसा पितोय ना तो तसाच तुझ्या वाटणीचा पिझ्झा त्याने खाल्ला. पिझ्झाच का, पोळी भाजी आमटी भात सकाळचा नाश्ता, 8 दिवसात 8 किलो वजन वाढलाय त्याचं. बनवर आशू फक्त तुझा खरा जीव आहे रे माझ्यावर. हो जीव नाही, पोट आहे त्याचं तुझ्यावर. तुझा खरा जीव आहे रे माझ्यावर. हो जीव नाही, पोट आहे त्याचं तुझ्यावर. परत त्याचं कौतुक. मिनल मी रिसीव्ह करायला आलो तुला, हा कुंभकर्ण नाही आला पहाटे. ते राहू दे रे. ऐक ना नाटक कसं झालं. यार नाटक खूप भारी झालं माहितीये का, म्हणजे सगळ्यांना तर आवडलं पण थिएटर इतकं अमेझिंग होतं माहितीये. म्हणजे स्टेजवर उभं राहून नुसतं कुजबुजलं ना तरी शेवटच्या रांगेपर्यंत ऐकू जायचं. वाव, सॉलिड असतात त्यांचे अकॉस्टिक्स. माझं काम पण सगळ्यांना खूप आवडलं, खूप लोक आले होते. पण मला असं सारखं वाटत होतं की तुम्ही लोकांनी असायला हवं होतं माझी ऍक्टिंग बघायला, मी खूप मिस केलं होतं मला. मी आत्ता करून दाखवू. पटकन काहीतरी खायला करून येते. अभ्यंग स्नान, माझ्या अभ्यंग स्नानाची वेळ झाली आहे, मला जावंच लागेल. मी त्याला उठणं लावतो. सॉरी पण मला काय पण रिझन नाही सापडत. ए ना झिंज ऑप्टी ना तुझ्या, गप उभी रा तिकडे. तुम्हाला तुम्हाला बघावंच लागेल. सर ओळखलत का मला. सर नाही सर, तुम्ही मला नाही ओळखणार. मी ओळखते ना तुम्हाला. का का असा प्रश्न पडला. आठवना सर, आठवना तुमची ती स्टुडंट जिला तुम्ही काय मी जिवंत कशी आहे विचारताय. पण मी तर म्हणालेच नाही मी जिवंत आहे ना. हा बघा सर, हाच तो दगड. वास असतात काही सुगंधी दगड असतात. पुढे पुढे आशूच्या शूजला माझ्या डिओचा आवाज कसा काय येतोय. हा हा वास माझ्या डिओचा आहे. का मारलास. हा
आता कसं घर आपलं भरल्यासारखं वाटतंय ना.